नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना बेकायदेशीर पद्धतीने अटक केल्याप्रकरणी पुण्यातील समस्त अधिवक्ता यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. संजीव पुनाळेकर यांनी समाजहितासाठी अनेक कामं केली असताना या घटनेत सीबीआयने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अधिवक्त्यांना असलेल्या न्यायिक अधिकारांचा गळा घोटलाय. याचा निषेध करत पुनाळेकर यांच्या अटकेच्या विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे सीबीआयच्या विरोधात तक्रार करणार असून अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी अशी मागणी अधिवक्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आपले सर्वांना माहीत आहे की 25 मे 2019 दाभोळकर मर्डर केसमध्ये संजीव पुनाळेकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली. संजीव पुनाळेकर हे अधिवक्ता म्हणून आपली भूमिका ही वेळोवेळी त्यांनी मीडियामध्ये असेल, हायकोर्टामध्ये असेल, सेशन कोर्टामध्ये असेल आरोपींच्या बाजूने मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे आरोपी हे बेल आऊट झालेले आहेत. खरं तर आरोपींची बाजू मांडताना बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं आणि त्याच्यावरती एखाद्या आरोपीनी जे इतर राज्यातल्या पोलिसांपुढं दिलेलं स्टेटमेंटचा वापर करणं आणि त्याच्या आधारे कसलाही ठोस पुरावा नसताना अशा अधिवक्त्याला अटक करणं हे योग्य आहे का? अधिवक्ता हा आरोपीचा बचाव करत असतो आणि त्या आधारे आरोपीची बाजू ही कोर्टामध्ये मांडत असतो. म्हणून संजीव पुनाळेकर हे या केसमध्ये निर्दोष आहेत. कसलाही ठोस पुरावा नसताना केवळ सूडबुद्धीने एका प्रकरणामध्ये जे सीबीआयचे अधिकारी आहेत नंदकुमार नायर यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली होती, भ्रष्टाचाराची तक्रार होती, त्याचा राग मनामध्ये ठेवून सीबीआयने हे उचललेलं पाऊल आणि एखाद्या अधिवक्त्याला बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं हे निषेधार्ह आहे. आणि या ठिकाणी आम्ही अधिवक्ता म्हणून पुणे शहरातील असतील किंवा संपूर्ण भारतातील असेल सर्व अधिवक्ते आमच्या पाठीशी आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि ॲडव्होकेट पुनाळेकर यांना लवकरात लवकर रिलीज करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.